ऊस उत्पादनामध्ये कमी येण्याचं कारण म्हणजे आपल्याकडून ज्या काही चुका होतात तर त्या प्रथमतः इथं आपणाला समजावून सांगते. शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला ऊसामध्ये आपण गव्हासारखं आंतरपीक करतो, जसं या फोटोत अगर व्हिडिओ पाहतोय, ऊस एकदल पीक आहे, गहू सुद्धा एकदल आहे, त्यामुळं दोन्ही एकदल पिकं एकत्र आल्यामुळं गहू हा 3च महिन्यात तुमच्या ऊसाला गाठतो आणि सूर्यप्रकाश ऊसाचा 100% आढळतो, अजिबात तुम्हाला फुटवाच निघत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे आपण ऊसाला फुटवा नसताना ऊसामध्ये ताक किंवा दहीचा टोकतो, या व्हिडिओ फोटोत पाहाच, याच्यामुळे सुद्धा तुमच्या ऊसाला फुटवा निघणार नाही, कारण सगळा खेळ आहे तो सूर्यप्रकाशाचा आहे. सूर्यप्रकाश नाही मिळाला तर अजिबातच फुटवा निघत नाही. आणि तिसरा म्हणजे ऊसामध्ये आपण करत असलेला मका, तुम्हाला कळकळीची विनंती, मका करताना कुठंतरी एका बाजूला एक दोन गुंठ्यामध्ये कंटिन्यू मका करा, परंतु ऊसामध्ये तुम्ही मका करताना ऊस एका वर्षात जेवढं अन्नद्रव्य खेचतो तेवढं मका फक्त तुमच्या 3च महिन्यामध्ये खेचतो, त्यामुळे तुम्ही कितीही खतं टाकली, कितीही औषध दिली तरी तुमचा मकाच फास्ट वाढणार आहे, ऊसाला अन्नद्रव्यच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला या 3 काळजी घेतल्याच पाहिजे, गहू, ताग दहीचा, मका, हे तुम्ही शक्यतो ऊसामध्ये आंतरपीक, आणि सोयाबीन सुद्धा करताना बुंड्यावरती फक्त एकाच ठिकाणी करा. तुम्ही सोयाबीन जरी 2 ठिकाणी केला तरी सुद्धा ऊसाला फुटवा निघणार नाही, तुम्ही कमीत कमी 3 ते 4 महिने पाठीमागच